हेलो। हेलो श्री। अरे कुठेस तू? तिमी मला मला उशीर होणार आहे थोडासा, मी फोन करून कळवणारच होतो। अरे पण तू आहेस कुठे? अगं मी एका ठिकाणी चहा पितोय। चहा? बाहेरचा चहा पितोस तू? श्री बाहेरचा चहा पितोय? काय बाहेरचा चहा? अरे हा बाहेरचा चहा पितोय। अरे बाबरे कुठे? हॅलो, अरे घरी आला असता छान आल्याचा चहा करून दिला असता ना। बाहेर दे माझ्याकडे। अरे घरी आला असतास तर आल्याचा चहा करून दिला असता ना। परत तेच काय सांगते? हे बघ। हॅलो श्री, कुठल्या हॉटेलमध्ये असतो सांग? हॉटेल स्वच्छ आहे ना? हा घाण कुठला तरी चहा पिऊ नको, चहाने पोट बिघडतं। ए शरे, चहा पिऊन कधी पोट बिघडतं का? हो पाणी घाणेरड असेल तर नाही का बिघडणार? हो ना। हो हो। हे बघ, टॅप वॉटरचा चहा पिऊच नकोस, पोट बिघडेल। एक काम कर, तू मिनरल वॉटरचा चहा पी। बेबी अगं तू चहा पितोय ना आता तर सुखाने पिऊ दे ना। फोन दे इकडे। हॅलो श्री। अरे कुठेस तू? कसा आहेस आणि इतका उशीर का झाला तुला? ते प्रॉब्लेम नाही ना रे? किती प्रश्न विचारतेस? नाही मला थोडासा उशीर होईल, मी घरी आलो की सांगतो। पूर्ण एपिसोड पहा Z5 वर। तुमचे बाबा काय करतात? माझे बाबा माझ्या लहानपणीच आम्हाला सोडून निघून गेले, माझ्या जन्माच्या आधीच। ओ आय एम सॉरी। नो नो दॅट्स ओके, आय हॅव गॉट यूज्ड टू इट। आधी मलाही खूप त्रास व्हायचा पण आता सवय झाली। माझी आई अजूनही खूप स्थिर। बाय द वे तुमची आई काय करते? माझी सख्खी आई माझ्या लहानपणी गेली। ओ आय एम सॉरी। नो इट्स ओके। पण माझी सावत्र आई आहे ना, ती अगदी सख्या आईप्रमाणे प्रेम करते माझ्यावर। आता माझ्या लग्नाचा वक्त आहे। अरे वा, म्हणजे तुमच्याकडे कार्यक्रम सुरू झालेले दिसत आहेत। हो पण मला तुम्ही विचाराल ना, तर लग्न अशाच माणसाशी करायला हवं ज्याच्याशी खूप चांगली मैत्री आहे तुमची, किंवा तो तुम्हाला मनापासून आवडतो अशा माणसाशी। हे सगळं खूप आयडियल आहे। मी पण म्हणायचे ज्याच्यावर प्रेम करीन त्याच्याशीच लग्न करीन, पण आता ज्याच्याशी लग्न करीन त्याच्यावरच प्रेम करीन म्हणते। किती झाले काका? 12 रुपये। बर थांबा थांबा, मी देतो ना, मी देतो। राहू दे, होतो कधीतरी। मन थेंड असला ना की माझ्याकडे बरेचदा पैसे नसतात, 10 रुपये सुद्धा नसतात। आपण उद्याच्या चहाचे पैसे मी देणार नक्की। आई एंगेज लागतोय फोन श्रीचा। मी लावलाय ना एंगेजच लागणार ना। बीबी चहा करते जरा आलं घालून। मी चहा करते करते चहा करते पापाला पाहिजे अंगाराला होते। अगं मावशी स्टीम याने घ्यायची स्टीम। श्री मला एक सांग, तू गाडीतून आलास तरी कसा रे एवढा भिजलास?
अरे कौतुक जानो की दुसरं लग्न केलं आणि मला तुझ्या आईची किंमत कळली. परिपूर्ण जोडीदार म्हणजे काय हे तुझ्या आईला गमावल्यानंतर कळलं मला. म्हणजे दुसरं लग्न केलं नसतं तर आयुष्यात तेवढंच एक दुःख राहिलं असतं की बाबा पत्नी वारली. पण मी ते केलं आणि केल्यावर कळलं की जोडीदार हा मित्र असणं किती अपरिहार्य असतं, किती आवश्यक असतं. नाहीतर नरक नरक होतो संसारात. नाही खरंच विश्वास ठेव माझ्या आणि आयुष्यभर लक्षात ठेव अनुभवाचे बोल आहे. खरंच बाबा आपला जोडीदार आपला मित्र असणं इतकं आवश्यक असतं का हो? म्हणजे काय आता तुझी आई आणि मी अरेंजच होतं आमचं मॅरेज. पण आम्ही दोघंच होतो एकमेकांसाठी. खूप प्रेम होतं आमचं एकमेकांवर. चांगले मित्र होतो आम्ही एकमेकांचे. नवरा बायको जर एकमेकांना खुलवत असतील फुलवत असतील एकत्र हसू खेळू बोलू शकत असतील तर ते खरं साहचर्य. नाहीतर नुसतीच दोन शरीर जर एकत्र जखडून ठेवली तर करपट होते सगळी. मुळात एक असण्याविषयी एकमत हो. म्हणजे मग बाकी आवडीनिवडी सवयी विषय सगळं भिन्न असलं तरी चालत. परस्परावर विश्वास हवा. आपल्या जोडीदाराला मोठं करण्याची आस तुझी आई तशी होती सखी सारखी. माझा संसार तिने फुलवला त्यामध्ये रंग भरले. खूप चांगली होती ती. कदाचित म्हणूनच परमेश्वराने तिला लवकर बोलावून नेली असेल. ए सोने डोळे नको ओले करो. तू एवढीशी होतीस ना छोटीशी पाळण्यात तेव्हापासून मी तुझ्या आईला म्हणायचो की ही थेट तुझ्यावर गेली. खरंच तिच्यासारखीच आहेस. सरळ साधी निष्कपट चटकन जीव लावणार. त्यामुळे तुला तुझ्यासारखाच एक साधा सरळ तुला समजून घेणारा तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा मिळावा एवढी छोटीशी अपेक्षा होती माझी. अगं कुठे हरवलीस? काही नाही होणारा सुनेचा विचार करतेस ना. तुला कसं कळलं? पाहता पाहता केवढा मोठा झाला ना श्री. अगो बाई खरंच लग्नाला आला की? माझा तर श्री मोठा झालाय या गोष्टीवरच विश्वास नाहीये. लहानपणी त्याला दूध द्यायला गेले ना की असा टेबला खाली लपून बसायचा ना. आणि मी भात भरवायला लागले की त्याच्या मागे पळता पळता माझी दम छाकवायची. आंघोळीसाठी बाथरूम मध्ये घेऊन गेले ना की बादलीतच जाऊन बसायचा आणि इतका गोड हसायचा ना त्याच्यावर रागवता सुद्धा यायचं नाही. आणि मी पहिल्यांदा त्याला हाताने ब्रश करायला शिकवलं ना जरा वळले तर ह्याने सगळ्या पेस्टने चेहऱ्यावर डिझाईन काढून ठेवलं होतं. आणि तू भरभर त्याला घेऊन फिरली होतीस आम्हाला दाखवायला. हसता हसता पुरेवाट झाली होती सगळ्यांची. हो ना पण ते दिवस आता पुन्हा नाही यायचे. तुम्ही सगळ्या होतात म्हणून निभावलं. आणि आता एवढा मोठा झालाय गधडा. हो आता त्याची बायको करेल त्याचं सगळं. तिने त्याला समजून घेतलं पाहिजे सांभाळून घेतलं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा आपल्याशी सुद्धा ती नीटच वागली पाहिजे. वागेल की आपल्याशी का नाही चांगली वागणार? पण काही उलट नाही ना व्हायचं. म्हणजे म्हणजे ती श्रीला आपल्यापासून दूर तर नाही ना करणार? अग ती कशाला आपल्याला त्याच्यापासून दूर करेल? आणि तसं झालं ना तर आपण तिला जवळ करायचं आपलीशी करायची आणि आपलीच मान.
साहेब करे तुम्ही फाइल मागवल्या होत्यात हाँ दे ना नंदन हाँ सर एखादी व्यक्ती आपल्याला गिफ्ट देते त्याचा अर्थ काय असतो रे ती व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्यावर दया आली असेल आणि ती गिफ्ट देणारी व्यक्ती एखादी मुलगी असेल तर मुलगी असेल तर ती तुमच्या प्रेमात पडली म्हणजे सरळ सरळ ती तुम्हाला लाईनच देते म्हणा ना नाही मला पहिली शक्यता जास्त वाटते तिला माझ्यावर दया आली असणार हे पण मला हे खूप छान वाटतंय सर काही काय बोलताय तुमची दया तिला कशाला येईल अरे ते जरा कॉम्प्लिकेटेड आहे सर राग येणार नसेल तर एक विचारू का हा विचार ना ही छत्री त्यांनी दिली तुम्हाला बरोबर आणि माझी दया आली म्हणून दिली तिने काय पण सर नाही म्हणजे लहान थोडी मोठा घास घेतोय पण स्वतः एवढ्या मोठ्या गाडीतून फिरतात आणि तुम्हाला देऊन देऊन 150 रुपयाची छत्री के हे नक्की तू कुणाबद्दल बोलतोयस हाय शैतान का नाम लिया शैतान हाजिर सॉरी मी तुझी परमिशन न घेता आत आली पण मला फक्त तुझी 5 मिनिटं हवी आहेत बोला कसा आहे मस्त आहे ना अरे इथे एक नवीन मॉल झाला आणि अमेझिंग कलेक्शन आहे आणि हा ब्रँड ना इथे खूप रेअरली मिळतो मला हा कलर ना खूप आवडतो हा कोणासाठी आणलायत नक्की कोणासाठी म्हणजे तुझ्यासाठी माझ्यासाठी सॉरी पण मी हे गिफ्ट नाही एक्सेप्ट करू शकत का मी एवढ्या प्रेमाने आणलं तुझ्यासाठी नाही थँक्स फॉर दॅट बट मी सिरियसली हे ऍक्सेप्ट करू शकत नाही पण का खा म्हणजे आज काही माझा वाढदिवसही नाही आणि दुसरं काही ऑकेजन पण नाहीये पण तसं नसूनही एखाद्या माणसाला प्रेमाने काहीतरी द्यावंसं वाटलं तर त्यात काही चूक आहे का नाही अजिबात नाही पण त्या माणसाला गिफ्ट ऍक्सेप्ट करण्याची सक्ती करणं हे चुकीचं आहे तू घेणार आहेस की नाही आय एम सॉरी पण मी हे गिफ्ट घेऊ शकत नाही तू अत्यंत अरोगंट रूड आणि ओव्हर स्मार्ट आहेस तुझ्या आयांनी तुला ना खूप पॅम्पर करून बिघडवलंय मुंबईत 4 बंगले आहेत आमचे आणि एक मलबार हिलला माझ्या बाबांच्या बिझनेस पेक्षा तुझा बिझनेस काही पटीने छोटा आहे यावर्षी माझ्या बाबांनी ना 50 लाखाची गाडी गिफ्ट केली माझ्या बर्थडेला कळलं माझ्याशी रूडली वागून ना तू स्वतःचं नुकसान करून घेतोयस आणि याचा तुला एक ना एक दिवस पश्चाताप झाल्याशी राहणार नाही तुला छत्री द्यायला कोणी सांगितलं उद्या समजा तुझ्याकडे पैसे कमी पडले तर कोणी द्यायला येणार आहे का थांब भेटू दे मला अनिलला सांगणार आहे मी त्याला की तुझ्या होणाऱ्या बायकोची चॅरिटी बंद कर म्हणून तसं नाहीये ग आपल्यापेक्षा कमी असलेल्यांना आपण मदत केली पाहिजे मग त्याला 100 रुपये द्यायची काय गरज होती प्रश्न 100 रुपयाचा नव्हता भांडण मिटवण्याचा होता आणि त्यावेळी ते फक्त 100 रुपये देऊनच मिटणार होतं बरं माझ्याकडे 100 रुपये होते म्हणून नसते तर कुठून दिले असते आणि तो कस्टमर खोटं बोलत असेल तर नाही ग मला नाही वाटत ते खोटं बोलले असतील आणि ते ज्या पद्धतीने त्या 100 रुपयांसाठी भांडत होते ना त्यांचं पण नक्की काहीतरी गणित असणार त्याच्या मागे नाही नाही खोटं नाही बोलले ते ठीक आहे तुझं जजमेंट परफेक्ट होतं माझ्या हिशोबात 100 रुपयाची रोज जास्त आली थँक्यू यू वेलकम वा घ्या आता तुझा मुद्दा सिद्ध झाला मी काय बोलणार तुझाही मुद्दा बरोबरच आहे तोही चुकीचा नाहीच आहे आपण काय स्वीकारायचं ना ते आपण ठरवायला हवं जानवी जानवी ही फाईल घे अर्जंट काम आहे तुला आत्ताच्या आत्ता गोखले गृह उद्योगाच्या ऑफिस मध्ये जावं लागेल मी हो ग अर्जंट सह्या हव्या आहेत गेल्या वेळेला मी विसरलो पण या पेपर्सवर गोखले साहेबांच्या अर्जंट सह्या झाल्याच पाहिजेत या सह्या झाल्याशिवाय आपल्याला त्यांच्या सॅलरी अकाउंटची प्रोसिजर नाही सुरू करता येणार
नाही म्हणजे आता लगेच निघावं लागेल का? पुढच्या पगाराला जातेस काय विचारते जान्हवी? अर्जंट आहे, आत्ता जा. मी जाऊ का? मलबार हिलला हँगिंग गार्डनला कॅन्डी फ्लॉस खायचं असतं ना, तर तुला पाठवलं असतं. पण हे अर्जंट काम आहे आणि ह्या पेपर्सवर गोखले साहेबांच्या सह्या हव्या तुझ्या तुझ्या बॉयफ्रेंडच्या नाही. जान्हवी हे रोजच आहे, काय बघतेस तू? लवकर जा जान्हवी. सतत पाण्यात पाहतात मला, यांना माझ्या बॉयफ्रेंडशी काय प्रॉब्लेम आहे ना देव जाणे. येते. अच्छा अच्छा, छत्रीवाली. हा तीच छत्रीवाली. म्हणजे तिला माहितच नाहीये की मी या कंपनीचा मालक आहे, मी इथला बॉस आहे. मग साहेब बरं आहे ना, म्हणजे ती तुमच्या पैशावर नाही तर तुमच्यावर प्रेम करते. नाही रे, प्रेमबीम असं काही नाही. अरे म्हणजे आम्ही आजवर एक दोन चार वेळेस भेटलोय. तिनं खूप नम्र, सरळ, साधी आणि खूप हुशार मुलगी आहे. अरे मध्ये ना मी एकदा तिच्या बँकेत गेलो होतो, तेव्हा काहीतरी एफडीचा प्रॉब्लेम झाला होता आणि कस्टमर्स ना खूप भडकले होते. पण त्या मुलीने काय हँडल केलं माहितीये त्यांना, आणि त्यांचे नुसते पैसेच परत मिळवून दिले नाही तिने, तर त्यांना आणखीन इन्व्हेस्टमेंट करायला लावली. बोल. म्हणजे मला असं वाटतं की ती मुलगी ना समोरच्याला खूप शांतपणे ऑब्झर्व करते, समजून घेते त्याला. त्या एफडीच्या प्रकरणानंतर ना तिने मला खूप इम्प्रेस केलं. म्हणजे अशी मुलगी कधी बघितलीच नव्हती रे. ती जेव्हा हसते ना तेव्हा खूप गोड दिसते आणि तिचा चेहरा म्हणजे तिच्या निर्मळ मनाचा आरसा आहे. ती हसली ना की खूप गोड दिसते रे. आणि तिचा चेहरा म्हणजे तर तिच्या निर्मळ मनाचा आरसाच आहे. सर एक सांगू का? हा सांग ना. लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण तुम्ही त्या छत्रीवालीच्या प्रेमात पडलाय. आधी मला संशय होताच, पण आधी मला वाटलं की त्या सायली मॅडम असतील म्हणून. म्हटलं देवा साहेबांना वाचव हिच्यापासून. ती सायली? हो. चेहरे बाबा, ती मुलगी वेगळ्या ग्रहावरची आहे, इथली नाहीये ती. म्हणजे आजीने तिला माझ्याकडे पाठवलं होतं म्हणून चार शब्द बोललो तिच्याशी, नाहीतर बोललोही नसतो. अच्छा अच्छा. पण मला एक कळत नाही साहेब, म्हणजे भागीरथी मॅडमनी तिला ऑफिसला का पाठवलं? आमची आजी सगळ्यांवर उपकार करते, त्यातलंच काहीतरी असणार. तुला सांगतो माझ्या टाईपची नाही ती. अरे तू जा ना चहा घेऊन ये मला. जा. हो. तुम्ही त्या छत्रीवालीच्या प्रेमात पडल्या. जे ती तिच्या पैशावर नाही तर तुमच्यावर प्रेम करते. नाही आपण ना सरळ श्रीलाच विचारूया या बाबतीत. नको नको नको. ऍक्च्युली श्रीनी मला सांगितलं की इतक्यात आपल्याबद्दल घरात काही बोलू नकोस. त्यानं तुला सांगू नको म्हणून सांगितलंय, तर तू आम्हाला सांगायला नको होतस ना? हो आईजी बरोबर बोललात तुम्ही. माझी आई असती ना तर मी हे सगळं तिलाच सांगितलं असतं. माझं मन मी तिच्या समोरच मोकळं केलं असतं. श्री सोडला तर माझं कोणीच फ्रेंड नाहीये. मनातलं कोणाला तरी सांगावं असं वाटणार ना. सायली मला तुझी अडचण समजू शकते, पण आता ती म्हणते तर तिचं सिक्रेट सिक्रेट ठेवायला हवं नाही का? ठीक आहे,
आम्हाला पटलंय म्हणून नाही पण तुला असं वाटतंय म्हणून आम्ही श्रीला काही सांगणार नाही. तुम्हाला भेटले ना की मला आईला भेटल्यासारखं वाटत. येऊ मी. आजी नमस्कार कर. अगं सुखी रा. आई अगं नको. आईना नमस्कार केलास ना आम्हाला पोचला तो. आणि आमचे आशीर्वाद काय आहेतच ग तुझ्या पाठीशी सदैव. मी ना देवाला पुन्हा एकदा साकडं घालणार आहे तुमच्या दोघांचं सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून. आणि अगं आम्ही जशा श्रीच्या आई आहोत तशा तुझ्याही आहोत. मी येते आता. हो ये. त्याचं काय नातं वगैरे सगळं घरी ना. इकडे एकदम प्रोफेशनल. इथे आजी वगैरे नाही म्हणत. हेच आजी म्हणायला लागले तर ऑफिस मधले सगळेच त्यांना आजी म्हणतील ना. आजी म्हणायला लागले तर कसं चालेल. मॅनर्स. मॅनर्स काय झालं. मच्छर फार वाढलेत ऑफिस मध्ये. फार वाढलेत. मी सरांना नेहमी सांगतो तुम्ही एवढे नम्र राहू नका. तुम्ही कंपनीचे मालक आहात. मालकासारखं वागलं पाहिजे नाही का. कंपनीचे मालक आहात तुम्ही. तुम्ही मालकासारखंच वागलं पाहिजेत. मी कंपनीचा मालक आहे. मालकाने मालकासारखं वागलं पाहिजे. अकाउंटंट तुमचा पगार उद्यापासून डबल. तुम्ही चहा घेणार का. इथे बाजूला एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे तिथून मागवतो ना हवं तर. नाही नको. अहो घ्या ना आपली ओळख आहे. आपलं खातं चालतं तिकडे. नाही खरंच चहा वगैरे नको. त्या सह्या करायच्या तेवढ्या केल्यात तर बरं होईल. हा बोला ना कशावर पाहिजे सह्या. साहेब अकाउंटंट मी मॅडमला सह्या देणार. बोला कुठे कुठे सह्या हव्यात. सर प्रत्येक पेपरवर जिथे जिथे क्रॉस मार्क केलाय ना तिथे तुमची सही हवी आहे. क्रॉस. हा आणि सर बँकेच्या व्यवहारांना जी पर्टिक्युलर सही करता ना तीच करा. म्हणजे किती सह्या आहेत तुमच्या. अकाउंटंट. हा किती सह्या आहेत माझ्या. एक सही आहे तुमची पण ती आता तुम्ही नाही करू शकत का. मॅडम इतक्या लांबून आलेत त्यांना काय असं परत पाठवायचं. नाही नाही मी सह्या करणार. नाही पण अहो साहेब ज्याच्यावर सह्या करायच्या आहेत ते आधी वाचलं पाहिजे ना डॉक्युमेंट. पण सरांनी सगळं वाचलं आहे. कधी. सर तुम्ही बँकेत येऊन गेलायत ना. मला नाही आठवत आहे. आठवत नाहीये. व्याप. सरांच्या डोक्यावर सॉलिड टेन्शन असतं ना. व्याप खूप आहे त्यांना. म्हणजे तासाभरापूर्वी केलेलंही लक्षात राहत नाही त्यांच्या. मी स्वतः फाईल वाचतो आणि तुम्हाला आणून देतो. खरं तर फक्त दोन सह्या करायच्या होत्या. मी नाही करणार सह्या. का पण. मी मालक आहे. मी देतो फाईल. बँकेत येऊन फाईल देतो तुम्हाला स्वतः. ठीक आहे मग मी निघते. हा मी येतो ना तुम्हाला सोडायला. चला एकदा माझ्या आता चहा पिऊन गेला असतात तर. नाही पुन्हा कधीतरी नक्की. छत्री जाम आवडली सरांना. खूप आवडली आहे मला ही छत्री. 7 वर्षापूर्वी अशी छत्री मला 60 रुपयाला भेटली आणि ती 7 वर्ष टिकली. एकदा ना असा पावसात जात होतो तेव्हा खूप सोसाट्याचा वारा सुटला आणि छत्रीच्या 2-3 तारा तुटल्या. मग ती मी रिपेअरला दिली आमच्या नाक्यावर. आमच्या नाक्यावर आहे ना एक छत्री शिवणार आहे त्याच्याकडे दिली होती शिवायला.
चार पाच वर्षात तीन चार वेळा झालं असं. आता तो रिपेअरिंग करणारा माझ्या ओळखीचा झालाय. आपल्याला डिस्काउंट सुद्धा देतो 2-3 रुपये. सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग. माझा सर एकदम सिम्पल माणूस आहे. मी येते. हा, मी येतो ना तुम्हाला सोडायला. नाही नको, इट्स ओके. संध्याकाळी बस स्टॉपला भेटूच. हो, भेटूया ना. येऊ मी सर. हो. सॉरी, थोडीशी ओव्हर ऍक्टिंगच झाली. थोडीशी ओव्हर ऍक्टिंग? अरे तू ओव्हर ऍक्टिंग करत होतास का, नर्वस होतास, तेच कळत नव्हतं. अरे किती बोलतोस बाबा, आणि छत्री बद्दल बोलायची काय गरज होती? मला वाटलं फ्रेंडशिप बद्दल बोलावं त्या छत्रीवालीशी. चुकलो. वा, तुला वाटलं. असो, तुझा तरी काय दोष बाबा याच्यात? मीच तुला बॉसच्या चेअरमध्ये असं अचानक बसवलं ना, आणि आपलं प्रिपेरेशनही झालं नव्हतं. साहेब, तुम्हाला एक सांगू का? बोला. ती छत्रीवाली आहे ना, खूप गुणी आणि सुसंस्कृत मुलगी आहे. तुम्ही विचारून टाका तिला. काय विचारू? साहेब, बाकीच्या बाबतीत तुम्ही हुशार आहात, पण ह्या बाबतीत जरा कच्चे आहात. नाही म्हणजे ती छत्रीवाली आहे ना, ती तुम्हाला शोभणारी आहे. मी तिच्या बाजूला उभे होतात ना, तेव्हा अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा वाटत होता. तुला खरंच असं वाटलं? वाटतं म्हणजे खात्री आहे साहेब. पूर्ण एपिसोड पहा झी फाय फाय.